नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात भारत 24 अपडेट न्यूज. भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आणि पाहूया आता महत्वाची बातमी. धनगर आरक्षणाचा 2 महिन्यात निकाल लागणार, आमदार गोपीचंद पडळकर. महाराष्ट्रामध्ये धनगर जागर यात्रा सुरू झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र करून आज मी कोकणामध्ये चाललो आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा पूर्णपणे जागृत करण्यासाठी मी ही जागर यात्रेचं आयोजन केलं आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा मिळतो आहे. जागर यात्रा काढण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगरांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सातत्यानं 1960 पासून आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. आमची जुनी नेते मंडळी, त्यांनी खूप प्रयत्न या गोष्टीसाठी केलेले आहेत. आणि म्हणून आमची 2 टप्प्यात लढाई सुरू आहे. एक, न्यायालयामध्ये धनगर समाजाची केस पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधनी विचारमंचच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याचा अंतिम सुनावणी डिसेंबर महिन्यामध्ये 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला ठेवली आहे. कोर्टानं सांगितलं की शेवटच्या आठवड्यामध्ये डिसेंबरमध्ये आम्ही निकाल देणार आहे. ही बाजू झाली एक, प्लान ए कोर्टामध्ये आमच्या बाजूनं निकाल येईल, कारण जवळपास 170 पुरावे धनगरांच्या बाजूनं तिथं दिलेले आहेत. राज्य सरकारनं 3 ॲफिडेव्हिट धनगरांच्या बाजूनं घातलेले आहेत. आमचा तिथं निकाल येईल, पण तरीसुद्धा काही अडचण आली तर महाराष्ट्रातल्या धनगरांना रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार ठेवण्यासाठी मी महाराष्ट्रभर धनगरांची जागर यात्रा काढतोय आणि मोठ्या प्रमाणात पाठिंबा लोकांचा आहे. धनगरांची मागणी एसटी अंमलबजावणीची होती, पण जेव्हा पवार मुख्यमंत्री होते आणि आमचे नेते माननीय स्वर्गीय बीके कोकरेंनी पहिल्यांदा धनगरांच्या मध्ये चळवळ केली, धनगरांना ही जाणीव करून दिली, पवारांच्या हे लक्षात आलं की धनगर जागा व्हायला लागलाय, एसटीचं आरक्षण मागायला लागलाय. अंमलबजावणी जर ही अंमलबजावणी झाली तर प्रस्थापितांचं राजकारण धोक्यात येईल, पवारांचं राजकारण धोक्यात येईल. म्हणून त्यांनी संविधानात नसलेलं, कुठल्याही राज्यात, देशात, इतर राज्यात कुठेही नसलेलं एनटीचं आरक्षण हे त्यांनी काढलं आणि ते धनगरांना दिलं. ओबीसीतलं 27% 11% आरक्षण बाजूला केलं आणि या सगळ्या भटक्या जमातींना दिलं. यामध्ये आमचं प्रचंड नुकसान आहे. आमचं मेरिट हे ओपनच्या मेरिट बरोबर लागतं, कधी कधी आमचं मेरिट ओपनपेक्षा जास्त लागतं आणि नाहीतर कमीत कमी 2 मार्कानं मागं असतं. अरे मग आमचा फायदा काय झाला? आम्हाला त्यातून काय मिळालं? आमच्या लोकसंख्येप्रमाणे काही मिळालं नाही. म्हणून पवारांच्या विरोधामध्ये आमचा रोष आहे. कुऱ्हाड हे आमचं प्रतीक आहे. आमच्या सगळ्या मेंढक्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड असते. कुऱ्हाडाशिवाय आमचं जीवनमान चालू शकत नाही. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आवाहन केलं की इथून पुढच्या काळामध्ये धनगरांनी कार्यक्रमामध्ये गोंगडं आणि काठी, काठीऐवजी कुऱ्हाड द्यावं. हे अन्यायाच्या विरोधात लढणारं प्रतीक आहे आणि धनगरांनी अन्यायाच्या विरोधात लढण्याची पहिल्यापासून भूमिका घेतलेली आहे. म्हणून कुऱ्हाड आपण प्रत्येक कार्यक्रमात द्यावं असं मी आवाहन महाराष्ट्रातल्या धनगरांना करतोय.